अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्याला भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आज तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहामध्ये पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये तालुक्यातील 8 पाणी टंचाईग्रस्त गावांना 8 अधिग्रहित विहिरीद्वारा आणि 4 टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पार पडलेल्या या पाणी टंचाई आढावा सभेला पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामसेवक हजर होते। प्रस्तावित केले आपण अधिग्रहण सोर्सेस आहेत ना, तिथं ग्रामसेवक असं सांगतोय की विहीर अधिग्रहण नाही, डिसेंबर पर्यंत चालू शकतात, टँकरच द्यावं लागेल। तुमच्या याच्यामध्ये परत गाव असेल का रे आहे का? देवपिंपरी आपण डिसेंबरातर अधिग्रहण आणि टँकर दोन्ही पण दाखवले। नवीन अधिकार नवीन दाखवले असतील ही अधिकार ग्रामसेवक बरोबर आहे का? विंदर मिळून आहे तिथं आता काय जाऊ काय चालू पाण्याचं सध्या आहे अधिग्रहण आणि टँकर दाखवलेला आहे। आपण एक अधिग्रहण आणि टँकर प्रस्तावित केलेला आहे, डिसेंबर पर्यंत आलेल का? आता पाणी आहे का? अधिग्रहण दाखवलं आपण पेपर केले, अधिग्रहण आणि टँकर दोन्ही दाखवलेला आहे। आपण अधिग्रहण दाखवले तुम्हाला माहिती असावं की तुमच्या गावासाठी आपण कुठली योजना प्रस्तावित केलेली आहे, कोणी सगळं वाचून दाखवलं बाकी बघून अधिग्रहण प्रस्तावित केलं आपण पाण्याचा प्रॉब्लेम आहे का? नाही का? पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना? लाईटचा काय प्रॉब्लेम आहे? जे लाईटचा कनेक्शनच नाही का अजून? आता काय झालं चालवता तुम्ही? देवळसगाव, मी फक्त गावाचं नावच सांगतो, देवळसगाव आणि देऊळगाव तिथं अधिग्रहण आणि टँकर दोन्ही प्रस्तावित केले आपण जानेवारी ते मार्च। सध्या काय प्रॉब्लेम नाही, डिसेंबर पर्यंत बळसखेडे काकर कापूसवाडी आणि नंतर हवेली जानेवारीच्या नंतरच दाखवलं आपण अधिग्रहण दाखवलंय आहे ना सर? तुमच्याकडे वाकडी पाणी सोडा योजनेच हे आहे का? कनेक्शन तोंडापूरच आहे का? नाही मग ते आपण कोणी करायचे? आपल्याकडे असेल आम्ही तक्रार केली तर ते म्हणतात की ते आपण आमची जबाबदारी नाही, ते कोणी करायचे? आमचं काम पडतं ना, दोन वेळेस त्याच्या अध्यक्षतेमुळे आमचे मोटर चढले साहेब, आमच्या गावांना 15-15 दिवस पाणी नसतं। लाईट तर तुमची चोरता
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।